आता लग्नासारखं पवित्र बंधन बांधताय तर मातोश्री व ओम श्री मंगल कार्यालय आहे तुमच्यासाठी सज्ज. आता साखरपुडा लग्न रिसेप्शन नामकरण वाढदिवस व इतर सर्व शुभ कार्य थाटात साजरे होणार आपल्या मनपसंतीने निसर्गमय लॉनसह प्रसन्न वातावरणात. नेहा रेसिडेन्सीमध्ये राहण्याची उत्तम सोय. आपण फक्त वधूवरांना घेऊन या कारण आता तुमचे शुभ कार्य उत्कृष्ट सर्व सोयीयुक्त करण्याची जबाबदारी एका अच्छताखाली खानापुरातील मातोश्री मंगल व ओम श्री मंगल कार्यालयात. मग वाट कसली बघताय, आजच आपले समारंभ साजरे करा अगदी थाटामाटात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. 2 दिवसापूर्वीच 7 ठिकाणी चोरी करणाऱ्या विट्यातील एका चोरट्यास अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता विट्यातीलच दुसऱ्या एका चोरट्यास विटा पोलिसांनी अवघ्या 4 तासातच पकडत त्याच्या मुसक्या आवळलेत. विट्यातील विश्वविनायक हॉस्पिटल समोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टाटा नेक्सन कारची काच फोडून गाडीतील 30,000 रुपयांचा सॅमसंग नोट 8 मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार विशाल ठोंबरे राहणार विटा यांनी दाखल केली होती. त्यानुसार विटा पोलिसांनी उपलब्ध CCTV फुटेजच्या सहाय्याने अवघ्या 4 तासात आरोपी श्रीकांत मल्लाप्पा केंगार राहणार विटा वय वर्ष 19 याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीला गेलेला महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आलाय. फिर्यादींनी तक्रार दिल्यानंतर विटा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे यातील आरोपीला 4 तासात पकडण्यात आले. आरोपी केंगारने सकाळी 6:30 सुमारास पार्किंगमधील टाटा नॅनो व टाटा नेक्सन कारच्या काचा फोडल्या. तिथेच उभ्या असलेल्या मोटरसायकलची तोडफोड ही केली होती तशी तक्रार फिर्यादी यांनी दिली आहे. आरोपी 19 वर्षाचा तरुण असून त्याच्याकडील चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक सुरेश भोसले करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र भिंगारदेवे हणमंत लोहार अमर सूर्यवंशी शशिकांत माळी सुरेश भोसले यांनी पार पाडले. 2 दिवसापूर्वी संभाजी गोविंद जाधव राहणार चंद्रसेन नगर विटा याला अटक केल्यानंतर आता विट्यातीलच श्रीकांत मल्लाप्पा केंगार याला अटक केली आहे. त्यामुळे विट्यात नेमके असे किती चोर कार्यरत आहेत आणि त्यांना पकडण्याचे आव्हान विटा पोलिसांसमोर आव असून उभे आहे. चंद्रकांत जाधव 7 स्टार न्यूज विटा.